उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। नाशिकच्या मनमाडमध्ये छत्रे विद्यालयाने विश्वयोग दिन येथील महर्षी वाल्मिकी स्टेडियमवर साजरा केलाय। याप्रसंगी क्रीडा प्रशिक्षण श्री प्रवीण व्यवहारे यांनी योगाच्या प्रत्येक आसनाची माहिती देत विद्यार्थ्यांकडून आणि उपस्थित सर्वांकडून सर्व योग प्रकार करून घेतले। राष्ट्रीय खेळाडू कुमारी दिया किशोर व्यवहारे आणि कृष्णा संजय व्यवहारे यांनी योगासनाची बहारदार प्रात्यक्षिक करून सर्वांचीच वाहवा मिळवली। शाळेचे शिक्षक श्री धनंजय भांबरे यांनी प्राणायामाचे महत्त्व सांगत प्रत्यक्ष प्राणायाम प्रकार करून दाखवले। त्यानुसार विद्यार्थी आणि शिक्षकांनी आनंदाने सर्व योग प्रकार केले। याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते पंकज खताळ उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एनर्जी ड्रिंकचे वाटप केले, तसेच सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या। संस्थेचे संचालक नाना कुलकर्णी तसेच मुख्याध्यापक आर्यन थोरात यांनी मार्गदर्शन करून सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या। सचिव दिनेश धारवाडकर, संचालक प्रसाद पंचवाक, मुख्याध्यापक आर्यन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, ज्येष्ठ पर्यवेक्षक प्रवीण व्यवहारे, पर्यवेक्षिका सौ पोद्दार तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी रुपाली केदारे, मनमाड।